हॅलो फ्रेंड्स, आय एम प्रकाश. इंग्लिश लर्निंग विथ प्रकाश या टू युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सामान्य विज्ञानमधील भौतिकशास्त्र हा विषय अभ्यासणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण न्यूटन, इतर शास्त्रज्ञ त्यांचे शोध, ध्वनी, उष्णता, प्रकाश, चुंबकत्व, विद्युतशास्त्र, अणुविज्ञान, ऊर्जा, अवकाश विज्ञान, इतर आनुषंगिक व संकीर्ण घटकांचा यामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. हा व्हिडिओ UPSC, MPSC, PSI, STI, असिस्टंट, बँक, पोस्ट, रेल्वे, LIC, CDPO, तलाठी, पोलीस भरती, ग्रामसेवक, क्लर्क, नगरपालिका, शालेय स्कॉलरशिप, नवोदय, तसेच इतर सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा उपयुक्त असणार आहे. आणि रिव्हिजनसाठी तर हा व्हिडिओ अत्यंत उपयोगी असेल. मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा उपयुक्त असणाऱ्या 25 विषयांची यादी केलेली आहे. यापैकी भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, आधुनिक भारताचा इतिहास, राज्यघटना, नागरिकशास्त्र, पंचायत राज, अंकगणित, सामान्य ज्ञान. सामान्य विज्ञानमध्ये जीवशास्त्रावरचा आहे आणि आता भौतिकशास्त्राचा आपण तयार करत आहोत. चालू घडामोडी, अर्थशास्त्र, वाणिज्य घटक, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरणाचे काही भाग, माहिती संप्रेषण, ICT आणि महिला बालकल्याण या विषयावरची व्हिडिओ इंग्लिश लर्निंग विथ प्रकाश या युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत. आणि उर्वरित विषयावरचे व्हिडिओ पण आपल्याला लवकरच या चॅनलवर पाहायला मिळतील. सर्वप्रथम अपलोड होणारे व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला सबस्क्राईब करा, या पुढे बेलच्या आयकॉनला टच करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांना या युट्यूब लिंक शेअर करा आणि कॉमेंट्स लिहायला विसरू नका. मित्रांनो, अधिक वेळ न घेता चला पाहूया आपण संपूर्ण भौतिकशास्त्र. मित्रांनो, भौतिकशास्त्र या विषयाचा अभ्यास आपण न्यूटन पासून करणार आहोत. न्यूटनच्या गतिविषयक नियमापासून 17वे शतक हे न्यूटनचे शतक म्हणून ओळखलं गेलेलं आहे. तर या महान शास्त्रज्ञाच्या नियमापासून करूयात. न्यूटनचे महत्त्वाचे 3 नियम आहेत, गतिविषयक नियम म्हणून ते मानले जातात. पहिला नियम आहे गतिविषयक, तो जडत्वाचा. जडत्वाचा नियम काय सांगतो? तर बाह्य किंवा अंतर्गत विरोध झाला नाही एखाद्या पदार्थाला तर आपली स्थिती कायम ठेवण्याची पदार्थाची प्रवृत्ती म्हणजे जडत्व. आता संवेगाचा नियम, पदार्थामध्ये निर्माण होणारे त्वरण हे प्रेरणेच्या व वस्तुमानाच्या सहप्रमाणात बदलते. हा न्यूटनचा गतिविषयक 3रा नियम. आणि दुसरा नियम, आता 3रा नियम, प्रत्येक क्रियेस समान किमतीची विरुद्ध प्रतिक्रिया असते. उदाहरणार्थ अग्निबाणाचे उड्डाण किंवा बंदुकीची गोडी जेवढ्या जोरात पुढे जाते तेवढ्याच जोरात बंदूक मागे फेकली जाते. आता पास्कलचा नियम पाहूत, बंदिस्त द्रवावर एकाच दिशेने दाब दिल्यास तो सर्व भागावर सारखाच परिषित होतो. हा पास्कलचा नियम आहे. आर्किमिडीजचे तत्व, एखादा पदार्थ द्रवात अंशता अथवा पूर्णता बुडविल्यास त्याचे घटणारे वजन हे विस्थापित द्रवाच्या वजनाइतके असते. आता ऊर्जा अक्षतेचा नियम, ऊर्जा निर्माण करता येत नाही किंवा तिचा नाशही करता येत नाही, मात्र तिचे एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारात रूपांतर होते. आता काही संकीर्ण माहिती पाहूयात. लोखंडाची घनता पाऱ्यापेक्षा जास्त असते म्हणून लोखंडी खिळा पाऱ्यात तरंगतो. वेगाने जाणाऱ्या बंदुकीच्या गोळीत गतिज ऊर्जा असते. न्यूटनच्या तिन्ही नियमाचा संबंध संवेगाने व्यक्त करता येतो. बंदुकीतून निघालेली गोळी लाकडी ओंडक्यात संवेगामुळेच घुसते. 45° कोनातून फेकलेली वस्तू कमाल दूर अंतरापर्यंत जाते. आता अदिश राशी कशाला म्हणायचं? फक्त परिमाणाच्या सहाय्याने व्यक्त केलेल्या जातात त्या अदिश राशी. आणि सदिश राशी, परिमाण व दिशा दोन्हींची आवश्यकता असते अशा सदिश राशी. मेट्रिक पद्धती 1790 फ्रान्समध्ये अंमलात आली आणि तिने या पद्धतीचा नेपोलियनने पुरस्कार केला व प्रसारही केला. MKS पद्धतीचे परिमाण मीटर किलोग्रॅम सेकंद आहे, तर CGS पद्धतीचे सेंटीमीटर ग्रॅम सेकंद. SI पद्धत 1960 आली, ती पण मीटर किलोग्रॅम सेकंदमध्ये मोजणारी आहे. आता संकीर्ण प्रश्न पहा, वस्तूचे तापमान अचूक मोजण्याची पद्धत ही केल्विन आहे, म्हणजे सेंटीमीटर फॅरनहाईटपेक्षा केल्विनमध्ये अचूक मोजता येते. चष्म्याच्या भिंगाची शक्ती डायोप्टरमध्ये मोजतात. पृथ्वीचे वयोमान युरेनियम पद्धतीने काढतात. वारंवारितेचे एकक हर्ट्स आहे. पृथ्वीवर दर 4 सेंटीमीटरला दाब 1 किलोग्रॅम असतो. आवाजाचे किंवा ध्वनीचे मोजमाप डेसिबलमध्ये करतात. 1 हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॅट. बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण, खगोलशास्त्रीय अंतर हे प्रकाशवर्षामध्ये मोजतात. ज्या गुणधर्मामुळे एखादी वस्तू तिच्या मूळ आकारमानास परत येते
तिला स्थितीथापकता म्हणतात. उदाहरणार्थ रबर ताणून मूळ प्रवृत्तीकडे येतो, त्या गुणधर्मास स्थितीस्थापकता म्हणतात. सर्व बलामध्ये क्षीण बल म्हणजे गुरुत्वीय बल आहे. धावत्या आघाडीतून उडी मारल्यास मनुष्य पुढे ढकलला जातो हे न्यूटनच्या पहिल्या किंवा जडत्व या नियमाचं उदाहरण आहे. अग्निबाणाचे उड्डाण हे न्यूटनच्या गतीविषयक तिसऱ्या नियमाचे उदाहरण आहे. लोखंडी खिळा व लाकडी गोळा सारख्या वजनाचे समान उंचीवरून खाली फेकल्यास सर्वप्रथम खाली लोखंडी गोळा पडेल. आता तर्फेचे नियम. कात्री हा तर्फेचा पहिल्या नियमाचं उदाहरण आहे. कोपरा हा तर्फेच्या दुसऱ्या नियमाचं उदाहरण आहे. तराजू हे तर्फेच्या तिसऱ्या नियमाचं उदाहरण आहे. नदीच्या पाण्यात स्थितीज व गतीज ऊर्जा असते. घड्याळाच्या स्प्रिंगमध्ये स्थितीज ऊर्जा असते. गतिमान वस्तूचा वेग 4 पट केला तर त्या वस्तूची गतीज ऊर्जा 16 पट होते, म्हणजे वेगाचा वर्ग. आता आपण प्रकाशासंबंधी प्रश्न पाहणार आहोत. प्रकाशाची तरंगलांबी अगस्ट्रॉममध्ये मोजतात. सर्वात जास्त तरंगलांबी तांबड्या रंगाची असते, 7000 अगस्ट्रॉम, तर सर्वात कमी जांभळ्या रंगाची असते, ते 3500 अगस्ट्रॉम. प्रकाशाचा वेग दर सेकंदास 3×10^8 मीटर एवढा असतो. शीत प्रकाशाची उदाहरणे काजवा, ट्यूब किंवा टीव्हीचा पडदा. प्रकाश किरणे एका वर्षात तोडलेले अंतर म्हणजे 1 प्रकाश वर्ष होय, आणि 1 प्रकाश वर्ष बरोबर 9.46×10^12 मीटर. हिरा चकाकण्याचे कारण प्रकाशाचे पूर्ण आंतरिक परिवर्तन होते. प्रकाशाचे विकिरण धूलिकणामुळे होते व प्रकाश सर्वत्र पसरतो. वीज चमकल्यानंतर प्रथम उजेड व नंतर आवाज येतो, कारण प्रकाशाचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त आहे. पाण्यात बुडवलेली काठी वाकडी दिसते प्रकाशाच्या अपवर्तनामुळे किंवा वक्रीभवनामुळे. प्रिझममधून प्रकाश किरण गेल्यास जांभळ्या रंगाचे जास्त विचलन होईल. रस्त्यावरील सिग्नलमध्ये थांबा यासाठी लाल रंगाचा दिवा वापरला जातो, कारण लाल रंगाची तरंगलांबी सर्वात जास्त असते. पृथ्वीवरून आकाश निळे दिसण्याचे कारण जांभळ्या किंवा निळ्या रंगाचे जास्त विकिरण होत असते. अवकाशयानातून पृथ्वीकडे पाहिल्यास आकाश काळे दिसते. जेव्हा सपाट आरशापासून आपण 5 मीटर दूर जातो तेव्हा आपण आपली प्रतिमा यातील अंतर 10 मीटर असते. उष्णताविषयक प्रश्न. उष्णता हा ऊर्जेचा एक प्रकार आहे. उष्णतेमुळे आकारमान वाढते. उष्णतेचे संक्रमण उष्ण पदार्थापकडून थंड पदार्थाकडे होते. पाण्याचे असंगत आचरण. पाणी थंड करीत गेल्यास 4°C आकुंचन पावते. 4°C ते 0°C तापमानास पाणी प्रसरण पावते. 4°C ला पाण्याची घनता महत्तम असते. थंडीच्या प्रदेशात हिवाळ्यामध्ये पाण्याची नळे फुटतात, याचं कारण की बर्फ गोठल्यामुळे नळे फुटतात, म्हणजेच बर्फ हे प्रसरण पावतं. द्रवण. स्थायूतून द्रवात रूपांतर होण्याच्या क्रियेला द्रवण म्हणतो. उदाहरणार्थ बर्फाचे पाणी होणे. सांद्रण किंवा गोठण द्रवातून स्थायू रूपांतर होणे. उदाहरणार्थ पाण्यापासून बर्फ तयार होणे. बाष्पीभवन. द्रवाचे वायूत रूपांतर म्हणजेच पाण्याची वाफ होणे, याला बाष्पीभवन म्हणतो. स्वंपलवन. स्थायू पदार्थाचे डायरेक्ट वायूमध्ये रूपांतर होणे, याला स्वंपलवन म्हणतात. उदाहरणार्थ कापूर. कापूरला उष्णता दिली की डायरेक्ट त्याचं वाफेत रूपांतर होतं. नवसागर आणि डांबरगोळे ही सुद्धा स्वंपलवनाची उदाहरणं आहेत. दाब वाढल्याने उत्कलन बिंदू वाढतो. उदाहरणार्थ प्रेशर कुकर. उच्च तापमानाचे सुपर कंडक्टर हे चिनी मातीचे असतात. हिमनगाचा 1/1 भाग पाण्यावर दिसतो तर 90% भाग हा पाण्याखाली असतो. 1 ग्रॅम पाण्याचे 100°C तापमानास वाफेत रूपांतर करण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे वाफेची गुप्त उष्णता होय. जास्त उंचीवर पाणी लवकर उकळते, कारण हवेचा दाब कमी असतो. वितळताना आकुंचन पावणारा एकमेव पदार्थ म्हणजे बर्फ, आणि बर्फाचे पाण्याचे बर्फ होताना ते प्रसरण पावते. ढगाळ रात्री का उकळते, तर ढगामुळे जमिनीवरील व अवकाशातील उष्णता बाहेर टाकण्याचे काम मंदावते, त्यामुळे ढगाळ रात्री उकळते. उन्हाळ्यात पांढरे कपडे घालतात, कारण पांढरा रंग उष्णतेचे मंद वाहक आहे आणि प्रकाशाचे परावर्तन करतो, म्हणून पांढरे रंग. उलट काळा रंग उष्णता शोषून घेतो.
आता ध्वनी विषयक आपण माहिती पाहणार आहोत. वस्तूच्या कंपनामुळे ध्वनीची निर्माण होते. ध्वनीचा हवेतील वेग 331 मीटर पर सेकंद आहे, तर आर्द्रता असलेल्या हवेतील जास्तीत जास्त वेग हा 340 मीटर पर सेकंद असतो. प्रतिध्वनी ऐकू येण्यास 17 मीटर अंतर हवे असते. ध्वनीच्या मनुष्याच्या कानावर झालेला परिणाम फक्त 1 दशांश सेकंद टिकतो. ध्वनीचा वेग हवेपेक्षा पाण्यात जास्त असतो व पाण्यापेक्षा स्थायू पदार्थात जास्त असतो. सोनार तंत्रज्ञान पाण्याची खोली मोजण्याचे काम करतं. सुपरसॉनिक वेग म्हणजेच ध्वनीपेक्षा जास्त वेग. मानवास सुसह्य ध्वनी 50 ते 60 डेसिबल असतो. शहरी गोंगाट, रहदारी, कारखाने यांचा ध्वनी 80 ते 85 डेसिबल असतो. सतत तीव्र ध्वनीच्या सान्निध्यात राहिल्यास ब्लड प्रेशर किंवा ॲसिडिटी हा रोग मानवाला होऊ शकतो. चुंबकत्वविषयीचे प्रश्न. मॅग्नेटाईट हा खनिज नैसर्गिक चुंबक आहे, तर विद्युत चुंबक हा तात्पुरता चुंबक आहे. चुंबकाच्या सजातीय ध्रुवात अपसरण असते, तर विजातीय ध्रुवात आकर्षण असते. चुंबकाची शक्ती ओरस्टेडमध्ये मोजतात. चुंबकाची कांडी नेहमी उत्तर दक्षिण दिशे स्थिर असते. लोकांत नावाचा दगड म्हणजे लोखंडाला आकर्षित करतो, तो नैसर्गिक चुंबक होय. आता विद्युतशास्त्र याविषयी माहिती पाहूयात. विद्युत वाहक पदार्थ कोणते आहेत? तर लोखंड, तांबे, अल्युमिनियम, सोने, चांदी इत्यादी. तर विद्युत रोधक ज्याच्यातून विद्युत प्रवाह वाहू शकत नाही असे लाकूड, काच, हवा. काचेची कांडी रेशीम कापडावर घासल्यास कांडीवर दहन प्रभार निर्माण होतो. तर एबोनाईटची कांडी केसाळ कातड्यावर घासल्यास ऋण प्रभार निर्माण होतो. ॲम्पियर हे विद्युत प्रवाह मोजण्याचे एकक आहे, तर ओहम हे विद्युत रोध मोजण्याचे एकक आहे. विद्युत दिव्यात टंगस्टन धातूच्या तारेचे वेटोळे असतात, तसेच आर्गॉन व नायट्रोजन वायू असतो. विद्युतधारा उच्च दाबाने प्रवाहित करतात, कारण विजेचा नाश कमी व्हावा म्हणून. फोटोवॉल्टाईट परिणाम. प्रकाश ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर केले जाते. याच्यामध्ये फोटोवॉल्टाईट घटात सिलिकॉनचा वापर होतो. संचयी घटातील बॅटरीमध्ये ऊर्जेचे रूपांतर हे विद्युत ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये केले जाते, ॲसिड व पाण्यामध्ये, व या रासायनिक ऊर्जेचे पुन्हा विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर बॅटरीमध्ये केलं जातं. विद्युत जनित्र यांत्रिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर केलं जातं. खाऱ्या पाण्यातून वीज वाहू शकते, मात्र शुद्ध पाण्यातून वीज वाहत नाही. विद्युत संचयी इतकेत म्हणजे बॅटरीमध्ये शिशे धातूचा वापर केला जातो. विद्युत इस्त्रीचे कुंडलावरील रोधाचे आवरण शॉक लागणे म्हणून अभ्रकाचे असते. फ्यूज तार कथील व शिशापासून बनवतात. आता अणुविज्ञानविषयक प्रश्न पाहूया. सर्व वस्तू या अणूपासून बनलेल्या असतात. प्रत्येक अणूत प्रोटॉन व न्यूट्रॉन असतात. काही कवचात इलेक्ट्रॉन फिरतात. प्रोटॉनवर धन प्रभार असतो, न्यूट्रॉन मात्र प्रभावरहित असतात, आणि इलेक्ट्रॉन हे ऋण प्रभार असतात. केंद्रकीय संमिलन. दोन हलक्या मूलद्रव्यांच्या केंद्रकाचे संमिलन होऊन वजनदार एक मूलद्रव्य केंद्रक बनते, त्याला केंद्रकीय संमिलन म्हणतात. आता याच्या विरुद्ध केंद्रकीय विखंडन. जड अणुकेंद्रकाचे विभाजन होऊन त्याचे कमी वस्तुमान असलेल्या दोन अणुकेंद्रात रूपांतर होते. आता श्रृंखला अभिक्रिया ही केंद्रकीय विखंडन पद्धतीवर चालते. आता श्रृंखला अभिक्रियेमध्ये काय होतं? युरेनियमसारख्या जड अणुवर न्यूट्रॉनचा मारा केला असता केंद्रकाचे दोन शकले तयार होतात. त्यापैकी एक तुकडा बेरियम तर दुसरा क्रिप्टॉनचा केंद्रक असतो, आणि 3 वेगवान न्यूट्रॉन बाहेर पडतात. आणि हे 3 न्यूट्रॉन वेगवान बाहेर पडलेले न्यूट्रॉन त्यापैकी काही निकटच्या युरेनियम अणूच्या केंद्रकाचे विखंडन करतात, आणि ही क्रिया पुन्हा पुन्हा घडत जाऊन प्रचंड ऊर्जा निर्माण होते. याला श्रृंखला अभिक्रिया म्हणतात. आता न्यूट्रॉनची संख्या कमी करण्यासाठी या श्रृंखला अभिक्रियेचा वेग मंदवण्यासाठी अणुभट्टीत बोरॉन व कॅडमियमच्या कांड्या वापरल्या जातात. त्यामुळे न्यूट्रॉनला बोरॉन व कॅडमियम मूलद्रव्ये शोषून घेतात व न्यूट्रॉनची संख्या मर्यादित होते व श्रृंखलाचा वेग कमी होतो. आता युरेनियम 235 पैकी युरेनियम 235 हा अणुभट्टीत इंधन म्हणून वापरतात. युरेनियममध्ये 92 प्रोटॉन, 146 किंवा 143 न्यूट्रॉन असतात. अणुभट्टीत वीज निर्माण करण्यासाठी नियंत्रित श्रृंखला वापरतात. बोरॉन व कॅडमियमच्या कांड्या वापरून
तर अणुबॉम्ब निर्मितीमध्ये अनियंत्रित शृंखला वापरली जाते. अणुबॉम्बची ताकद मेगाटनमध्ये मोजतात. 6 व 9 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने जपानवर छोटा मॅन व छोटा जवान व फॅट मॅन ही अणुबॉम्ब हिरोशिमा व नागासाकी या शहरावर टाकली. आइन्स्टाईनने E=mc² हे समीकरण मांडले. ई म्हणजेच अणुस्फोटात उत्पन्न होणारी ऊर्जा, तर M=अणुविभाजनात नाश पावणारे वस्तुमान, C=प्रकाशाचा वेग. 22 जुलै 1945 मेक्सिको वाळवंटात अमेरिकेने ओपनहायमर यांच्या मार्गदर्शनाखाली पहिला अणुस्फोट चाचणी घेतली. किरणोत्सारिता, काही मूलद्रव्याच्या अणूच्या गाभ्यातून अल्फा बीटा किंवा गॅमा किरणे आपोआप बाहेर फेकली जातात, त्यांना किरणोत्सारी मूलद्रव्य म्हणतात. आता ही किरणोत्सारी मूलद्रव्याची उदाहरणं आहेत युरेनियम, रेडियम, पोलोनियम, थोरियम आणि ॲक्टोनियम. अल्फा किरण हे हेलियमचे अणुकेंद्रक असते, त्याच्यावर धन प्रभार असतो. बीटा किरण किंवा निव्वळ इलेक्ट्रॉन असतात, ऋण प्रभार असतो आणि त्याचा वेग प्रकाश एवढा असतो. गॅमा किरण हे लघु प्रकाश लहरी असतात, प्रभावरहित असतात. अर्धा आयुष्यकाल, किरणोत्सारी मूलद्रव्याच्या एकूण वस्तुमानापैकी निम्मे विघटन होण्यास लागणारा काळ, म्हणजे रेडियमचं अर्धायुष्यकाळ 1600 वर्ष आहे, तर लेड शिष्याचं अर्धायुष्यकाळ 22 वर्ष आहे. फॉस्फरसचं 14.3 दिवस आहे, तर कार्बनचं 5580 वर्ष आहे. पोलोनियमचं अर्धायुष्यकाळ 140 दिवस आहे, तर थोरियमचं 800 दिवस आहे. आता Cobalt-60 या समस्थानिकाचा वापर करून कर्करोग पेशी नष्ट करता येतात आणि Phosphorus-30 वापर करणं वापराने ल्युकेमियावर उपचार करता येतो. Carbon-14 ही प्राचीन अवशेषाचे वयोमान काढता येते, याला कार्बन डेटिंग पद्धतीसुद्धा म्हणतात. अणुभट्टीत संचलक किंवा शीतकरक म्हणून जड पाणी वापरतात. अप्सरा अणुभट्टीत समस्थानिकांची निर्मिती होते. त्रावणकोर कोचीन या किनाऱ्याच्या वाळूमध्ये थोरियम हे मूलद्रव्य सापडतं. कुठल्याही मूलद्रव्याचे सर्व गुणधर्म दाखवणारा सर्वात लहान घटक तो रेणू असतो. रेणू हा अणुपेक्षा मोठा. भारताने पहिली अणुचाचणी 1974 इंदिराजींच्या काळामध्ये घेतली. सूर्याची ऊर्जा निर्मिती ही हायड्रोजन अणूच्या एकत्रीकरणाने होते. क्षयकिरणाचा शोध रायंट जेनने 1901 लावला. क्षयकिरण लाकूड, कागद, मांस, त्वचा इत्यादीमधून आरपार जातात, मात्र लोखंड, शिशे, हाडे यातून भेदून जात नाहीत. म्हणून हाड मोडला असताना क्षयकिरण तपासणी करतात. लेसर किरण LASER लाईट ॲम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन हे त्याचं लॉंग फॉर्म. जंतुविरहित शस्त्रक्रियेसाठी लेसर किरणांचा वापर होतो. रोगग्रस्त भाग जाळून टाकण्यासाठी याचा वापर होतो. रक्त न सांडता शस्त्रक्रिया करण्यासाठी होतो आणि सरळ रेषेत जाणारे असल्याने हे किरण उंच उंच इमारती बांधकामामध्ये याचा वापर होतो. आंतर मोजणे, इंटरनेटचा वापर होतो. फायबर ऑप्टिक्समध्ये लेसर किरण वापरले जातात. रक्ताभिसरणातील अडथळे शोधण्यासाठी सोडियम-24 वापर केला जातो आणि मेंदूतील ट्युमर ओळखण्यासाठी आर्सेनिक व आयोडीन-131 या समस्थानिकांचा वापर होतो. सूर्यापासूनचे अतिनील किरणे ओझोन व आर्गॉनमुळे शोषली जातात, म्हणजे 99% अतिनील किरणे ओझोनमुळे शोषली जातात, 1% आर्गॉन मदत करतो. क्षयकिरणाच्या सतत सहवासात असल्यास कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो. मादाम क्युरी आणि पिंच प्लेटपासून रेडियम व पोलोनियम ही मूलद्रव्ये शोधली. ही मूलद्रव्ये किरणोत्सारी मूलद्रव्ये आहेत. रेडिओ लहरी प्रकाश फोटॉन कणांनी बनलेले असतात. अर्धवाहक तंत्रज्ञान हे TV, रेडिओ, व्हिडिओजमध्ये वापरले जातात. या तंत्रज्ञानाच्या मध्ये सिलिकॉन व जर्मेनियम हे अर्धवाहकाची उदाहरणे आहेत. अवकाश विज्ञान, कृत्रिम उपग्रह अग्निबाणाने सोडलेली एखादी वस्तू पृथ्वीभोवती एका ठराविक मार्गावर फिरत राहणे तिला कृत्रिम उपग्रह म्हणतात. 90 मिनिटात पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा हा कृत्रिम उपग्रह घालतो. पृथ्वीपासून सुमारे 3600 किलोमीटर अंतरावर 24 तास कृत्रिम उपग्रह असतात. जगातील पहिला मानवरहित उपग्रह Sputnik-1 हा रशियाने सोडलेला आहे. 1993 भारत PSLV तंत्रज्ञानाने अग्निबाण प्रक्षेपण करतो. नंतर सध्या क्रायोजेनिक तंत्रज्ञानाचा वापर करून GSLV हे सॅटेलाइट लॉन्च व्हेकल तयार केलेले आहे. क्रायोजेनिक तंत्रज्ञान हे किमान तापमानात होणाऱ्या क्रियांचा
क्रियावरचा तंत्रज्ञान आहे, प्रगत तंत्रज्ञान आहे. पृथ्वीचा निफे म्हणजे गाभा हा थर चुंबकीय क्षेत्र असा मानला जातो. अंतरिक्ष संशोधन केंद्र बेंगलोर येथे आहे, तर अवकाश उड्डाण केंद्र श्रीहरिकोटा येथे आहे. सूर्यकिरण पृथ्वीस येण्यास सुमारे 8 मिनिट लागतात. दूधगंगा ही आकाशगंगाच मानली जाते. ऊर्जा निर्मिती, रेडिओ चालू केल्याच्यानंतर विद्युत ऊर्जेचे ध्वनी ऊर्जेत रूपांतर होते. मेणबत्ती पेटवली की स्थितीज ऊर्जेचे प्रकाश ऊर्जेत रूपांतर होते. विजेची शेगडी चालू केली की विद्युत ऊर्जेची उष्णता ऊर्जेत रूपांतर होते. किल्ली दिलेले घड्याळ सुरू झाले की स्थितीज ऊर्जेचे गतीज ऊर्जेत रूपांतर होते. वाफेचे इंजिन सुरू झाले की उष्णता ऊर्जेचे गतीज ऊर्जेत रूपांतर होते. वनस्पतींनी प्राचीन काळी जमिनीत साठवलेली ऊर्जा म्हणजे नैसर्गिक तेल व वायू. न्यूटनने प्रिन्सिपिया हा ग्रंथ लिहिला. जेम्स वॅटने बाष्पशक्तीचा शोध लावला. शक्तिपुंजाचा शोध मॅक्स प्लँकने लावला. टेलिफोनचा शोध अब्राहम ग्रॅहम बेलने लावला. विद्युत जनित्राचा शोध मायकल फॅरेडेने लावला. पहिला विद्युत गट वोल्टने लावला. गिल्बर्टने लोहचुंबक शक्ती व विद्युत शक्ती याविषयीचे प्रयोग केले. युरेनियमचे विभाजन यशस्वी ऑटोहन व स्ट्रान्समन या जर्मन शास्त्रज्ञांनी पहिल्यांदा केले. जगातील पहिला अणुबॉम्ब USA ने तयार केला 1945 मध्ये. ओपनहायमर व नील्स बोर या शास्त्रज्ञांनी तयार केला. हायड्रोजन बॉम्ब 1952 मध्ये अमेरिकेने पॅसिफिक महासागरातील मार्शल बेट समूहावर याची चाचणी घेतली. जेव्हा चाचणी घेतली तेव्हा प्रचंड उष्णतेमुळे ते बेटच नष्ट झाले होते. भूकंप मापनाचे उपकरण सिस्मोग्राफ आहे. किरणोत्सारिता मोजण्यासाठी गायगर काउंटर वापरतात. विभवांतर मोजण्यासाठी वोल्ट मीटर वापरतात. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रॉफिजिक्स हे पुणे येथे आहे. गुरुत्व त्वरण जीचे मूल्य 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. रॉकेल काढण्याचा म्हणजे टाकीतून रॉकेल काढण्याचा पंप हे ऊर्ध्वगामी दाब निर्माण करतो. विमान उड्डाण हे ऊर्ध्वगामी दाबावर चालतं. फ्लशिंगची टाकी अधोगमी दाबावर काम करते. व्हॅक्युम क्लिनर सर्व दिशानुमती दाबावर काम करतं. त्वरण म्हणजेच ए बरोबर V - U/T. बल MA वस्तुमान गुणिले त्वरण म्हणजेच बल. स्थितीज ऊर्जा बरोबर आहे MgH, तर गतीज ऊर्जा बरोबर 1/2 MV² मित्रांनो, हा भौतिकशास्त्राचा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडलेला असेल. हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करा आणि कॉमेंट मात्र नक्की लिहा. आपण इथंच थांबणार आहोत. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओ नवीन विषयासात. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.